कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता 18 मार्च पासून CCI कडून खासगी कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांचं पांढरं सोनं घरीच लॉकडाऊन झालं होतं. आता मात्र शासनाने नवीन नियमावली तयार करून अमरावतीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. मी सोशल डिस्टन्सून 30 गाड्या जर घेतल्या, कारण आता कापसाचा शेवट वेळ आहे, कास्तकऱ्याजवळ पैसे आहे नाही. आता जर अजून लेट होत गेला तर त्याला अंतर्गत मशागत करायसाठी त्याजवळ पैसा आहे नाही. कृषी केंद्रवाले उधार द्यायला तयार नाही. त्यासाठी आता हा एकच उपाय आहे का, कापूस विका आणि त्यातून पैसे सगळे करून मशागत आणि शेतीचं काम चालू करा. त्या हिशोबानं 15 जागे जर सोशल डिस्टन्स ठेवून जर 30 जाड्या जर आल्या रोजच्या, तर सगळ्या कास्तकऱ्यांसाठी साहेब सुविधेचं काम होईल. शेतकऱ्यांनी 30 एप्रिल अगोदर बाजार समितीमध्ये नाव नोंदणी करायचं आवाहन बाजार समितीकडून करण्यात आलंय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विहित कालावधीत म्हणजे 30/4/2020 शेतकऱ्यांना ठरवून दिलेला कालावधी आहे, त्या कालावधीत नोंदणी करायची आहे. 30 एप्रिल नंतरची नोंदणी स्वीकारली जाणार नाही, त्याच्यामुळे 20 तारखेपासून या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली. शेतकऱ्यांची नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना आधार कार्ड, बँक पासबुक, त्याचा पासपोर्ट फोटो आणि 7/12 त्या कापसाचा पेरा असेल अशा शेतकऱ्यांची नोंदणी बाजार समितीने सुरू केली. आणि दर दिवसाला 15 शेतकरी याप्रमाणे CCI मार्फत त्याची खरेदी होईल. CCI चे ग्रेडर येतील, बाजार समितीमध्ये त्याची ग्रेडिंग केल्या जाईल आणि त्याची त्यांचे जे सेंटर आहे, जिनिंग आहे, तिथं जिनिंग तो शिंगणं ते घेऊन जातील. शासनाने ठरवून दिलं किमान 20 शेतकऱ्यांचा शेतमाल एका दिवशी बाजार समिती, शेतमाल फक्त कापूस हा किमान 20 शेतकरी या बाजार समितीमध्ये नोंदणी केलेले पहिल्या दिवसाचे असतील. त्यानंतरचे 21 पासूनचे 40 पर्यंतचे दुसऱ्या दिवशी, त्यानंतर नेक्स्ट म्हणजे 20-20 टप्प्यानुसार शेतकऱ्यांना बाजार समिती दूरध्वनीवरून फोन करून त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करून शेतकऱ्यांना बोलवतील. आधीच्या दिवशी त्यांना कळवेल आणि दुसऱ्या दिवशी बाजार समितीमध्ये ते शेतकरी विक्रीसाठी आणतील. सुरुवातीचा सुपर ग्रेडचा जो कापूस होता तो शेतकऱ्यांनी विकला आहे. आता FAQ ग्रेडिंगचा कापूस सध्या बाजारात आहे आणि FAQ ग्रेडचाही खरेदी सुरू आहे. यामध्ये जो कापूस बसणार नाही असा कापूस जर त्या CCI ग्रेडरकडून रिजेक्ट केला गेला तर त्याची खरेदी प्रायव्हेट व्यापाऱ्याकडून बाजार समिती करून घेईल. चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.